सावता परिषदेचे अध्यक्ष विजयराव जगताप यांच्या वतीने सावता परिषदेचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ओबीसी समाजाचे नेते कल्याणराव आखाडे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे हे पहिले भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामध्ये भाजपचं काम करत 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 भरपूर काम केलं. त्यानंतर भाजपने त्यांच्याकडं अजिबात लक्ष दिलं नाही, आश्वासनं दिली फक्त. त्यानंतर त्यांना कुठलीही संधी दिली नाही आहे. ते आश्वासन घेत 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 आलो, आजपर्यंत आलो आम्ही सर्वजण. त्यांनी कुठलीच संधी दिली नाही आहे. त्या कारणास्तव आखाडे साहेबांनी भाजप पक्ष हा सोडून दिला. आणि मी विजय जगताप, कल्याण आखाडे आणि संतोष राजगुरू यांच्या उपस्थितीत पवारसाहेबांसमोर जाऊन राष्ट्रवादीमध्ये जाऊन प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचेच काम करत करत आलो. बीड, अनेक जिल्ह्यातले, तालुक्यातले इलेक्शनमध्ये आत्ता जे इलेक्शन झालं आपलं, त्यात सावता परिषदेंनी मोलाचा वाटा घेतला. त्यात आमच्या आखाडे साहेबांनी भरपूर मोठा वाटा झाला. त्यात आमचं सहकार्य त्यांना लाभलं. तर त्यातून आम्ही त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही मागणी करत आहोत साहेबांकडं, पवारसाहेबांकडं, की आत्ता जी जागा काय आहेत शिल्लक विधान परिषदेच्या, त्यामध्ये कल्याणराव आखाड्यांना संधी द्यावी ही विनंती मी पवारसाहेबांना करतो, अजितदादांना करतो, सुप्रियताईंना करतो, दत्तामामा भरणेंना करतो. नमस्ते. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, मोहम्मद शेख, बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.